नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनवान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. एक नजर हेडलाइन्स वर. पाकिस्तानकडून होणारे छुपे युद्धचा सामना करू राजनाथ सिंग. दीपक भाऊ निकाळजे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड. सांगवी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. पानिपतच्या युद्धावर आधारित पानिपत द ग्रेट पेट्रियल. पाकिस्तान पुरस्कृत होणारा दहशतवाद जगभर उघडकीस आला आहे. तो मोडून टाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कूटनीतीमुळे यश आले आहे. पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील अर्थात NDA 137व्या तुकडीचा शानदार शिस्तबद्ध दीक्षांत समारोप संचालन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडलाय. 3 वर्ष खडतर परिश्रम घेऊन 260 विद्यार्थी देशसेवेसाठी सज्ज झालेत. या दीक्षांत संचालनासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते. दीक्षांत समारंभाची पाहणी केल्यानंतर त्यांनी छात्रांना उद्देशून भाषण केले. यावेळी NDA मधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी व केंद्रीय महासभा प्रतिनिधीचे भोपाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सर्वानुमते दीपक भाऊ निकाळजे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आणि महासचिवपदी डॉक्टर मोहनलाल पाटील यांची निवड झाली आहे. आमचा पक्ष देशातील 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशात कार्य करत आहे. पुढील 2 वर्षात देशातील 4 ते 5 राज्यांमध्ये विधानसभा तसेच महाराष्ट्रातील पुढील 2 वर्षानंतर 25 हून जास्त महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या आणि स्थानिक निवडणुका आहेत. या सर्व राज्यात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी पक्ष संघटना बांधणी करण्यात येणार आहे. यामध्ये युवक आणि महिलांना संधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार उभे करण्यात येतील. कंसातील आंबेडकर, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आयुष्यमान दीपक भाऊजी निकाळजे यांच्या नेतृत्वात आणि राष्ट्रीय महासचिव आयुष्यमान मोहनराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वात आता मी जस्ट नव्याने प्रवेश केलेला आहे. माझं EVM आंदोलन त्या अगोदर जे झालेलं आहे, म्हणजे जनतेचा जर नेता असेल EVM बॅन आणि माझ्या राष्ट्रीय अध्यक्षांनी महासचिव मोहनजी पाटील साहेबांनी मला तशा पद्धतीचे दिशानिर्देश दिले, आदेश दिले, तर ते EVM आंदोलन तीव्र करण्यात येईल. नाहीतर मग त्यांच्या मार्गदर्शनाची पार्टीची भूमिका असेल त्या भूमिकेबरोबर मी असेल. सांगवी पोलिसांनी 2 सराईत चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 15 तोळ्याच्या सोन्याचे दागिने व 2 मोटारसायकली असा एकूण 6,97,500 रुपये किमतीचा ऐवज जप्त केलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगवी पोलिसांच्या निदर्शनास 2 संशयित आरोपी आलेत. यामध्ये पोलीस शिपाई अरुण नरळे यांना माहिती मिळाली की संशयित आरोपी महेश माने
पिंपळे निलक विशालनगर येथील चौथे लॉन्स जवळ येणार आहे. त्यानुसार परिसरात सापळा रचून सांगवी पोलिसांनी महेश याला मोटारसायकलीसह ताब्यात घेतलंय. आणि ते ज्या ठिकाणी येणार आहेत त्या ठिकाणी माझ्या डीबीचे स्टाफासोबत सापळा रचून त्यांना अटक केली आणि त्यांच्याकडे व्यवस्थित इंटरोगेशन केले असता त्यांनी सदरचे गुन्हे कबूल केले असल्याचे सांगितले. तर त्यांच्याकडून जवळजवळ 10 चेन स्टॅचिंगचे गुन्हे आणि 2 मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. ह्या गुन्ह्यामध्ये जवळजवळ 7 लाखापर्यंतची मालमत्ता आपण रिकवर केलेली आहे. त्यामध्ये जवळजवळ 16.3 तोळे सोनं आहे आणि 10 गुन्हे चेन स्टॅचिंगचे त्यामध्ये समाविष्ट आहेत. आशुतोष गोवारीकरच्या पानिपत या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर करणार असून पानिपतच्या युद्धावर आधारित हे चित्रपटाची कथा आहे. महाराष्ट्रासाठी पानिपतची तिसरी लढाई दुःखदायक ठरली होती. याच युद्धावर आधारित पानिपत द ग्रेट बेट्रियल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात संजय दत्त, कृती सेनन, अर्जुन कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची पत्रकार परिषदेत पुणे येथील वेस्टर्न हॉटेलमध्ये घेण्यात आली असून त्यावेळी स्टार कास्ट साधलेला संवाद पाहूया. एक साधारण 1.5-2 वर्ष या मोहिमेला लागली आणि त्याच्या आधी साधारण 10 वर्ष एक त्याचा घटना घडू लागली. हा एवढा मोठा आहे याचा विस्तार. हे बनवण्यासाठी ॲक्च्युली 15 तासाची फिल्म बनवली किंवा वेब सिरीज किंवा टेलिव्हिजन शो असा एक बनवायला लागेल त्याच्यात सगळं तुम्ही म्हणा. पण मला ते करायचं नव्हतं. मला एका सिनेमाच्या माध्यमातून एक 3 तासाच्या आत एक सारांश या कम्प्लीट मोहिमेचा या लढाईचा ज्याने इम्पॅक्ट असा निर्माण होईल जो फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही देशातही होईल आणि परदेशी पण. जगात कुठेही आजपर्यंत अशी लढाई झालेली नाही आहे ज्या लढाईसाठी 1000 किलोमीटर कोणी चालून गेलंय. ही पहिलीच आणि शेवटची वेळ असेल. त्यामुळे ही लढाई खूप महत्वाची आहे. आमची रायटिंग स्टेजमध्ये आमचे खूप असे वादविवाद झाले आमच्या रायटिंग टीममध्ये की काय ठेवायचं काय नाही ठेवायचं. पण जेव्हा मी हे डिसाईड केलं की आपण शौर्य काय आहे आणि याची राजनीती काय आहे हे जर का मनात ठेवून आपण जर का पुढे जात राहिलो तर आपल्याला सगळे सोल्युशन होते की आपण स्क्रीनमध्ये काय ठेवायचं काय नाही ठेवायचं. वर्ष झाली मराठी सिनेमामध्ये कोणी बनवलेलं नाही ह्याच्या हिंदीपर्यंत बनायची शक्यताच नाही. तर मी त्या विचाराने केलाय की हे आपण दाखवायला पाहिजे. तर असं नेहमी होऊ शकतं की आपण इथे जितके लोक आहात मी काही गोष्टी दाखवल्या तुम्ही म्हणू शकता की अरे ते नाही दाखवलं म्हणजे मी जे काही दाखवलं त्याचं तुम्ही व्यतिरिक्त म्हणू शकता. कारण हा ही जर मालिका असती तर आपण सगळं दाखवू शकतो. तुमचा प्रश्न काय होता मी विसरतो. हा संवेदनशील विषय असतो आणि तो हाताळताना एक प्रकारचा दबाव निश्चितपणे असेल. हा नाही तो दबावाचा रिॲक्शन कशाही येऊ शकतात आपण याच्या अनुभवल्या. होय होय नाही पण काय माहितीये का तुम्ही घाबरत घाबरत फिल्म नाही बनवू शकत. कारण जर का घाबरत आणि भीती वाटून तुम्ही जर का बघायला लागला तर फक्त मनोरंजनाचे कॉमेडी ऍक्शन फिल्म असेच येत राहणार. आपण नवा प्रयोग करणं खूप गरजेचं आहे. सिनेमाला एक पाऊल पुढे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. आणि मी म्हणतो की ते आपण अलगद पावलं घ्यावी पण ती घेणी गरजेची. तुम्ही प्रयत्न केलाय फिल्ममध्ये तुम्हाला बहिर तर तुम्हाला तुम्ही बघाल तर तुम्हाला एक आयडिया येईल की कसा मी केला. तिसरी गोष्ट मी जेव्हा जोधापूर बनवला किंवा खेलियम जिजांचे बनवला किंवा मोहनजोदारो बनवला प्रत्येक फिल्ममध्ये लगाम मी डायरेक्ट सोर्सला गेलो. मी कधी कादंबऱ्यांकडे जात नाही कारण कादंबरीकार जे आहेत ते पण सोर्समध्ये जाऊन तिथून कथा घेतात आणि त्याची कादंबरी घेतात. ते एक नाट्यमय असते. पण मी स्वतःच एक नाट्यमय फिल्म निर्माण करायचा प्रयत्न करतोय तर मी दुसऱ्यांचा घेऊ शकत नाही. इट इज नॉट राईट. म्हणून मी सोर्सकडे जातो आणि माझा सोर्स होता शेजवलकरांचा 1760. लास्ट एक फक्त तुमचा जो शेवटचा प्रश्न होता. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पाकिस्तानकडून
होणारे छुपे युद्धचा सामना करू राजनाथ सिंग. दीपक भाऊ निकाळजे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड. सांगवी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. पानिपतच्या युद्धावर आधारित पानिपत द ग्रेट पेट्रियल. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.